मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने मसाले भात दाखवणार आहे. हा भात पूर्वी लग्न समारंभात केला जायचा, पंक्तीत वाढला जायचा, त्यामुळे खूप छान टेस्ट असायची याला. तो साध्या पद्धतीने मी दाखवते हे मसाले भात. मी तांदूळ एक वाटी घेतलेले आहेत, हे स्वच्छ मला धुवायचे आहेत. तांदूळ धुवून ठेवायचे एक 5 मिनटं. हे मसाले आहेत सगळे, दालचिनी, लवंग, तमालपत्र वगैरे सगळे मसाले एकत्र करून कुटून घ्यायची, त्याची पावडर करून घ्यायची, धने जिरे वगैरे घालायचे, सर्व मसाले एकत्र करायचे. आता मी तांदूळ धुवून घेते, त्याच्यातलं पाणी काढून निथळून ठेवते मी तांदूळ. आता फोडणीसाठी मी काय काय घेतलं आहे बघा. तूप घेतलं आहे 1 चमचा, फुल चमचा. मोहरी टाकलेली आहे, मोहरी तडतडली की आपण जिरे घालायचे आहेत. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घालायचा आहे, पुदिन्याची पानं आहेत 2-3, ती पण घालायची आहेत. ओव्याचं पाणी 1 आहे, ते पण घातलं आहे मी. मिरच्या 2 आणि कांदा, ही फोडणी तयार झालेली आहे. थोडासा कांदा फ्राय करून घ्यायचा, जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही. आता धुवून ठेवलेले तांदूळ ह्याच्यात घालायचे, कारण आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. पूर्ण तांदूळ भाजला गेला पाहिजे, या पद्धतीने भाजायचे आहे. थोडासा हलवून झाला की आपल्याला त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडासा परतवून घ्यायचा आणि टोमॅटो ठेवलेला होता मोठा मोठा चिरून ठेवलेला आहे, तो पण घालून घ्यायचा. आता मसाले मी मगाशी दाखवले त्याची पावडर करून ठेवलेली होती, ती 1 चमचा मी पावडर घातलेली आहे. धने जिरे लवंग असा तो मसाला आहे. जावेत्री, स्टारफूल, दालचिनी, लवंग सर्व मसाले एकत्र कुटून त्याची पावडर बनवून ठेवलेली आहे. त्याचं प्रमाण असतं, त्या प्रमाणात मी एकदम करून ठेवलेला होता. मी 1 चमचा वापरते. मालेली कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. गरम पाणी घातलं आहे मी भातात, पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता भात मुरत आला की आपण झाकून ठेवायचा, 1-10 मिनटात भात छान उमलून येईल. बारीक गॅस लावून ठेवायचा. सुंदर भात तयार झालेला आहे, वास पण खूप छान येतो आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये हा भात काढून घेऊ. मी कमी साहित्यात छान भात केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.